केस वाढवल्याबद्दल ताकीद दिली म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना पुण्याजवळ घडली. वाडेबोल्हई इथल्या जोगेश्वरी माता शाळेतील 11वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं 2 शिक्षकांवर कोयत्यानं वार केले. धनंजय आबनावे आणि दर्शन चौधरी केवळ नशीब बलवत्तर म्हणून आज हे जिवंत आहेत. दोघांवरही वाघोलीतील आयमॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आबनावे हे शाळेमध्ये शिस्तप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्याच भावनेतून त्यांनी सुनील भोर या विशिष्ट विद्यार्थ्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. सुनील हा 11वीत नापास झालेला विद्यार्थी, अभ्यासामध्येही कायम मागे, डोक्यावर केस वाढलेले तसंच कायम उद्धट वर्तन करणारा या विद्यार्थ्याला आबनावे यांनी वर्तन सुधारण्याची ताकीद दिली. त्यासाठी त्याच्या पालकांनाही शाळेत घेऊन येण्यास सांगितलं. मात्र सुनील शाळेत आला तोच थेट कोयता हातात घेऊन. सकाळी शाळेतील प्रार्थना संपत असतानाच सुनीलनं आबनावे यांच्यावर कोयत्यानं वार केले. आबनावे यांना वाचवण्यासाठी धावलेल्या चौधरी सरांवरही त्यानं कोयत्याचे वार केले. शाळेच्या प्रांगणात ही घटना घडली. जखमी शिक्षकांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांनी काल पालक सभा होती 1-2-3 दिवसापूर्वी. पालक सभेला पालक आणले नाहीत, त्यामुळं त्याला पालक घेऊन ये असं आम्ही सर्व शिक्षकांनी सांगितलं. आमच्यासोबत मुख्याध्यापक पण होते आणि काल त्याला पाठवलं की पालकांना घेऊन ये. मुख्याध्यापकांनी फोन केला पालकांना की तुमचा मुलगा असा असा आहे, त्याला घेऊन या, तुम्ही या शाळेमध्ये. तर असं सांगितलं, तो राग त्याने डोक्यात धरला. आणि दुसऱ्या दिवशी मला न म्हणजे माझं लक्ष नव्हतं, माझ्या पाठी मागून येऊन माझ्या आईवरती हल्ला केला. विद्यार्थ्यांची ॲबसेंटी, गैरवर्तन, महाविद्यालयाची शिस्त न पाळणे किंवा परीक्षामध्ये नापास होणे, मग नापास झाल्यानंतर पालकांना भेटीसाठी बोलवले की पालकांना न घेऊन येणे, मग इतर पालक इतर व्यक्तींना किंवा विद्यार्थ्यांना मित्रांना पालक म्हणून आणणे, आणि मग इतर मुलांच्या सहकार्याने किंवा आपल्या मित्रांच्या सहकार्याने असे प्रकारचे प्रकार घडतात. शिक्षकावर वार केल्यावर सुनील कुणाच्या तरी मोटरसायकलवर बसून पसार झाला. या प्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुनीलचे वडील शेतकरी आहेत, त्यांच्याकडे सुनील विषयी चौकशी सुरू आहे. शिक्षक जे आहेत त्यांच्या डोक्यामध्ये एकूण 16 टाके पडलेले आहेत एकाच कोयत्यामुळे. दुसरे टीचर त्यांना सोडवायला गेलेले असताना त्यांनासुद्धा त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या चेहऱ्यावर कोयता लागला आणि त्यांना 5 टाके पडलेले. हा विद्यार्थी तिथून पळून गेलेला आहे. त्याला आपण शोधून संबंधित 307 कलमानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. त्याला अटक करण्याची तजवीज ठेवली आहे. पुण्याला लागूनच असलेल्या गावात ही घटना घडली आहे, त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे प्रयत्न शिक्षकांसाठी अशा प्रकारे जीवघेणे ठरत असतील तर आता शिक्षकांनी काय करायचं असा प्रश्न उपस्थित होतोय. सकाळी शाळेचा परिपाठ म्हणजेच प्रार्थना सुरू असताना हा प्रकार घडला. नेमकं ज्यावेळी मुलांवर मूल्यसंस्कार घडत असतात त्याच वेळी ही घटना घडली आहे. मात्र या घटनेकडे केवळ एक गुन्हा म्हणून बघता येणार नाही. ज्या मुलांना हल्ला केला आहे त्या मुलाला कशाचीच भीती नाही असं या घटनेवरून जाणवतं. ना सामाजिक दडपण आहे, ना कुटुंबाची भीती. शिक्षक तर सोडाच, कायद्याची देखील त्याला अजिबात भीती नाही आणि म्हणून त्यानं हा प्रकार केला आहे. आणि म्हणूनच या सगळ्या घटनेचं, या सगळ्या प्रकाराचं नीटपणे विश्लेषण होण्याची आवश्यकता आहे. व्हिडिओ जेन्स विकी कांबळेचा अरुण मेहत्रे, झी मीडिया, वाडे बोल्हाई, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.